बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरजू। जसजसं आपण पुढे जातो तसं मन मागे वळून बघण्यात दंग होतं असं पु ल देशपांडे म्हणतात, पण माझ्यासोबत असा एक यंग हार्टथ्रॉब आहे आणि आज वाढदिवस आहे आणि तरी डबिंग स्टुडिओमध्ये ते काम करतात आणि त्यांच्याकडे पाहिल्यावर पुलंची म्हटलेली जी उक्ती आहे ती थोडीशी आपल्याला बदलावी लागेल असं मला वाटतंय। बघा, सचिन पिळगावकर आज वाढदिवस, वय वगैरे चेहरा, म्हणजे वय असा शब्द उच्चारायचा नसतो वाढदिवसाच्या दिवशी, पण सर काय सांगाल आज, म्हणजे इतकी एनर्जी त्या सगळ्या गोष्टी आणि आज या सगळ्यामध्ये तुम्ही डबिंग करताय। हो, मी डबिंग करतोय याचं कारण असं की काम करणं आजच्या दिवशी खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं आणि मी दरवर्षी या दिवशी काम करतोच करतो। शूटिंग असेल तर मला शूटिंगच करतो, डबिंग असेल तर डबिंग करतो, किंवा काहीच जर नसेल, चित्रपट रिलीज झालेला असेल आणि त्यानंतरचा माझा जर त्या महिन्यात वाढदिवस आला तर मग मी ऑफिसला जातो आणि लिहायला सुरुवात करतो, काही ना काहीतरी मग लिहून काढतो, मग ती गोष्ट असो किंवा काही असो किंवा फॉर इन्स्टन्स शेरो शायरी असो, असं काहीतरी करतो कारण या दिवशी ते करणं फार महत्त्वाचं असतं। आणि माझा जन्म सकाळी 8:10 झाला। मी कितीही 16 तारखेला, म्हणजे 17 तारखेला वाढदिवस, 16 तारखेला रात्री कितीही वाजता जरी झोपलेलो असलो तरीसुद्धा मी माझे डोळे सकाळी जेव्हा उघडतात तेव्हा मी घड्याळात बघतो तेव्हा 8:10 झालेले असतात। तर ती वेळ मी जागा होतोच त्या वेळेवर आणि त्यामुळे मग मी माझा दिवस सुरू करतो आणि मग मला बसून राहायला आवडत नाही, त्यामुळे मी जरा थोडासा उभा राहून जे काही करता येईल मला ते करण्याचा प्रयत्न करतो। पण तुमच्या आयुष्यातली वेगळी फिल्म सांगतो ऐका, त्याचं डबिंग आणि कम्प्लिटली वेगळा लुक, म्हणजे बघता क्षणी जाणवतं की इट्स अनलाईक सचिन पिळगावकर। हां, मला तसंच काहीतरी करायची इच्छा पहिल्यापासूनच होती आणि ती संधी मला मिळाली सतीश राजवाडेमुळे, त्याच्या मनातली ही कॅरेक्टर किंवा हे व्यक्तिमत्व त्यांनी आखलेलं, तो जेव्हा माझ्याकडे घेऊन आला आणि त्यांनी सांगितलं की मला हा रोल तुमच्याकडनं करून घ्यायचा, मी म्हटलं की अप्रतिम रोल आहे आणि मी अवश्य करीन, कधी करूया काय करूया म्हटलं ते नंतर, आधी आपण तू ते पकाव जरा सगळं आणि ही कोकटेट आप कम्प्लिटली। आणि फॉर्च्युनेटली आम्हाला चांगले प्रोड्युसर्स मिळाले, प्रोडक्शन हाऊस मिळालं, विधी प्रोड्युसर आहे या पिक्चरची, तर त्या सगळ्यांचा एक असा एक एन्थुझियाझम ज्याला आपण म्हणतो हुरूप जो मिळाला, त्यानंतर मग अविनाश विश्वजीत आणि मग म्युझिक डायरेक्टर्स, मग संजय आपले डायलॉग रायटर संजय पवार डायलॉग रायटर, त्यांनी पण अतिशय सुंदर काम केलं, ते होत गेलं पिक्चर। आणि मग कलाकार सगळे एकत्र आलो आम्ही आणि ते भट्टी जमली ज्याला आपण म्हणतो ना तसं ते होत गेलं। मला दाढी त्याला हवी होती माझ्या चेहऱ्यावर, मी म्हटलं चिकटवणार नाही, मी वाढवणार, तुम्हाला तुम्हाला एवढा वेळ आहे का, म्हणून मधल्या दिवसांमध्ये तुम्ही जे तो त्या लुकमध्ये दिसत होतात काही पार्ट काही काही काळ, तर मी म्हटलं हे बघा वेळ काढणं म्हणजे इट्स ओनली बिझी पीपल हॅव टाईम, तर त्यामुळे मी म्हटलं की आय विल, म्हणून मी दाढी वाढवली, 1.5 महिना दाढी वाढवली, म्हणजे पहिल्यांदा आयुष्यात दाढी वाढवली, म्हणजे याआधी मी संडेला सुद्धा शेव करणारा माणूस आहे पण मी सवयच नाही मला आणि त्या घरातल्या लोकांना सुद्धा बघताना तर थोडंसं विचित्र वाटलं ते 1.5 महिना, पण ती दाढी वाढवल्यामुळे मला त्याचा फायदा माझ्या स्वतःच्या कम्फर्ट करता झाला। माझी अशी इच्छा होती की माझा कम्फर्ट जो आहे तो ऑडियन्सपर्यंत पोहोचावा, तो किती पोहोचला आहे मला माहीत नाही, तो माझा दिग्दर्शक सांगू शकेल, पण माझा प्रयत्न होता ऑडियन्सला कम्फर्ट करण्याचा आणि मी स्वतः जिथपर्यंत कम्फर्टेबल होत नाही तिथपर्यंत मी समोरच्याला कम्फर्टेबल करू शकत नाही असं मला वाटतं, त्यामुळे मी ते सगळं त्या प्रकारे करण्याचा प्रयत्न केला आणि ती भट्टी जमली, मग ते कपडे, मग ते जॅकेट, मग तसा गावचा जरी असला तरी तो आत्ता धोतर आणि बंडी वगैरेचा गावचा माणूस आता आजचा राहिलेला नाही आहे। आपण जर आजचा पिक्चर बनवायचा आहे आपल्याला आणि आजची भाषा जर आपल्याला बोलायची असेल तर मग इवन अटायर सुद्धा त्याच पद्धतीचे असावेत असं मला वाटतं। निश्चित, याच्यामध्ये मी इतके बिल्ले आहेत, मी या बिल्ल्यांना खास काही हे आहे की तो जो लुक आहे त्या सगळ्यामधला? हा, म्हणजे बिल्ले आहेत ते,
पण ते बिल्ले त्याला स्वतःच्या स्वतःबद्दलच्या वाटणाऱ्या काही काही कौतुकांमुळे त्यांनी स्वतःच लावलेले आहेत. इतरांनी त्याला लावलेले बिल्ले नाही आहेत ते स्वतः त्यांनी कुठून तरी बिल्ले मिळवले आणि बिल्ले लावले की मी आपला आहे असा. आणि तो अतिशय डाऊन टू अर्थ ज्याला आपण म्हणतो असा आहे तो. त्याचं नाव आहे आंबट. तर त्याला आंबटराव वगैरे म्हटलेलं खूप आवडतं आणि हे स्वतः नाव त्यांनी स्वतःच ठेवलेलं आहे. माणूस गोड असणार तुम्ही करताय म्हटलं. येस गोड गोड तर आहेच पण कधी कधी पण तो कडू अजिबात नाही आहे. पण तो आंबट होतो जेव्हा गरज असेल तेव्हा. आणि ती गरज चित्रपटात तुम्हाला ती जाणवते की आता हा आता आंबटची गरज आहे किंवा आंबट होण्याची गरज आहे. आणि ज्या प्रकारे आपल्याला कुठल्याही गोष्टीला गिरी लावायला आवडतं महान ज्यांना आपण राष्ट्रपिता म्हणतो त्यांच्या नावाने सुद्धा त्यांच्या नावावर सुद्धा गिरी लागलेली आहे गांधीगिरी. अशा अनेक गोष्टींना गिरी लागलेली आहे. तसंच मला असं वाटतं या चित्रपटानंतर आंबटगिरी सुद्धा प्रसिद्ध होण्याची खूप शक्यता आहे. आणि ती आंबट त्या आंबटगिरीची ना आज महाराष्ट्राला किंबहुना या पूर्ण देशाला खूप गरज आहे असं मला वाटतं. आणि त्याचं टायटल सांगतो ऐका हे म्हटल्यावर मनात येणारा एक नॉस्टॅल्जिक फिलिंग आहे कारण त्याचा एक इतिहास सांगते ऐकायचा आहे अर्थ आणि तुम्ही तो खूप जवळून पाहिलेला. एक्झॅक्टली. आणि सांगते ऐका हा चित्रपट लावणी प्रधान आणि लावण्य प्रधान असा चित्रपट तो होता. हा कम्प्लिटली वेगळा आहे. यात कोणतेही पाहायला गेलं तर माझ्या कॅरेक्टरला तुम्हाला सौंदर्य किंवा काही असं दिसणारच नाही कुठल्याही प्रकारे. पण यात काम करणाऱ्या ज्या दोन मुली आहेत पूजा आणि संस्कृती या दोघांकडनं तुम्हाला ते लावण्य अवश्य पाहायला मिळणार आहे. आणि आम्हाला खरं म्हणजे एक खूप खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. एक लेगसी आहे सांगते ऐकाची. इतके वर्ष इतके तो आठवडे चित्रपट 132 आठवडे चालला. आता तेवढ्या आठवड्यांची आता सवय लोकांनाही राहिली नाही आहे आम्हालाही राहिली नाही आहे थिएटर ओनर्सनासुद्धा राहिलेली नाही आहे प्रेक्षकांनासुद्धा राहिलेली नाही आहे. पण आठवडे तेवढे महत्त्वाचे आता नाहीत जेवढी आठवणी महत्त्वाच्या आहेत. आणि त्या आठवणीत हा चित्रपट राहील असं मला वाटतं असा प्रयत्न तरी आम्ही केलेला आहे निश्चित. आणि तुमच्या प्रोमोमध्ये पहिल्यांदा तुमच्या हातात असणारं तर बाहुलं त्याचं आयुष्य ती कठपुतली त्या सगळ्या गोष्टी बघितल्यावर म्हणजे मेरा नाम जोकर किंवा त्या सगळ्या गोष्टींची एक वेगळी आठवण येते आणि तुम्ही ते सगळ्या काळ त्या सगळ्या गोष्टी नव्याने रिवाईव्ह करता असं वाटतं. तो जो बाहुला आहे माझ्या हातात इट्स अ ग्लव्ह पपेट ज्याला आपण म्हणतो त्याचं नाव आहे घुबड्या. कारण ते घुबड आहे. एक अनसेड एक गोष्ट आहे जी आपण आपण हिंदीमध्ये म्हणताना लोकांना उल्लू म्हणतो की उल्लू अरे क्या उल्लू की ऐसी बात कर रहा है अरे तू तो उल्लू आहे एक नंबर का. उल्लू का तर बेवकूफ. तर उल्लू म्हणजे घुबड ह्याला मूर्ख असं समजलं जातं. पण सगळ्या पक्ष्यांमध्ये सर्वात बुद्धिमान जर कुठला पक्षी असेल तर ते घुबड आहे. हे लोकांना माहीत नाही आहे. पण हे काय आम्ही फार अंडरलाईन करून सांगण्याचा प्रयत्न केला नाही. पण हे प्रतीक आहे
जनतेचं. तो जो घुबडे आहे तो रिप्रेझेंट करतो जनतेला, की जिला तुम्ही बेवकूफ समजतात किंवा मूर्ख समजतात, ते मूर्ख नाही आहे, ते खरं वाईजेस्ट आहे, सर्वात जास्त बुद्धिमान. पण आत्ताच्या पिढीबरोबर काम करताना सतीश कुठे, सतीश काम करताना तुम्हाला कसं वाटलं? आणि एक डिरेक्टर, एक ऍक्टर आणि एक डिरेक्टर, म्हणजे त्यांनी मला ज्या वेळेला सांगितलं त्यावेळेला मी भूमिकेला शरण गेलो आणि दिग्दर्शकावर माझा पूर्ण विश्वास आहे असं सांगणं सतीश खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे सचिनजींसारख्या दिग्गज कलावंताकडून मिळणं. काय सांगशील म्हणजे सर तुम्ही खरं तर सतीशबद्दल बोला. नाही मी तर एक सांगतो, मी अतिशय फ्रँकली सांगतो की मी मला स्वतःला मी स्वाधीन करून दिलं होतं ह्याला. म्हणजे सांगितलं होतं की बाबा हा आंबट आहे जो मी करतोय, तो तू त्या आंबटला माझ्यातनं बाहेर काढ आणि तुला जसा तो हवा आहे तसा तू मला सांग आणि मी तो करण्याचा प्रयत्न करीन. आणि तो प्रयत्न मी एफर्ट वाईज तरी 100% केलेला आहे. एफर्ट 200% पण तो उतरला आहे की नाही तेवढा हे मला माहीत नाही. मी सुद्धा जेव्हा अण्णांसाठी म्हणजे वी शांताराम यांच्यासाठी जेव्हा मी बनवा बनवी बनवला होता तेव्हा त्यांना पण मी हेच सांगितलं होतं की तुम्ही जर मला दिग्दर्शक म्हणून घेत असाल तर काहीतरी विश्वास असेल तुमचा म्हणून तुम्ही घेताय, तर तो विश्वास पूर्ण ठेवायचा, अर्धा नाही. तर मग ते हाफ बेक्ड गोष्ट जी असतात ना त्याच्यात मजा नसते. त्यांनी अतिशय हुशार माणूस, योगदान आम्ही तर काहीच नाही समोर त्यांच्या, पण एवढा मोठा माणूस आणि त्याचमुळे त्यांनी सांगितलं येस आय अग्री तू कर, तुला पाहिजे ते काय काय पाहिजे माझ्याकडनं. मी म्हटलं तुम्हाला पिक्चर मी सेन्सरला जाण्याच्या आधी मॅरिड प्रिंट दाखवीन, त्याआधी एकही फ्रेम बघायची नाही. हो आणि त्यांनी हो म्हटलं, मला जबाबदारी वाढली आणि तसं झालं. त्याचा एक अनुभव मला आलेला आहे की तुम्ही जेव्हा कोणावरती ट्रस्ट करता तेव्हा तो 100% चांगलं करण्याचा प्रयत्न करतोच करतो. मला इतकंच म्हणायचं आहे की एवढ्या पोझिशनवर असताना सुद्धा आम्हाला सगळ्यांना, माझं ज्ञान थोडंसं लहान असेल पण कमी असेल, 21 सिनेमांपैकी 19 सिल्वर आणि गोल्डन जुबली आहेत सरांचे ॲज अ डिरेक्टर. ॲक्टर म्हणून महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व आहे ते. तर अशा माणसांनी माझ्यासारख्या एका त्यांच्यापेक्षा कंपॅरिझन वाईज 70%, 80%, 90%सुद्धा मी जवळपास नाही आहे त्यांच्या, अशा माणसांनी माझ्यावर माझ्या टीमवर विश्वास ठेवून, मला आठवतं अमित 11-11, 12-12 टेक्स सरांनी केलेत, नाही वाटत आहे बरं अजून एक करूया. मी म्हटलं ओके, मला असं वाटतं अजून एक करता येईल, मला आवडेल. 11-11, 12-12 टेक्स त्यांनी त्या हीटमध्ये केलेले आहेत त्या सगळ्या गेटअपमुळे. त्यामुळे पॅशन फॉर परफेक्शन आणि ते खरंच सांगतायत. एकदाही वळून त्यांनी मला असं सांगितलं नाही की नाही मी करतो ते बघ म्हणून, तुला काय हवं ते सांग मी करून दाखवतो. ऑल द टाइम हीज डन दॅट ओनली. त्यातली दोन वाक्य खूप महत्त्वाची आहेत, सांगतो आणि ऐका, दोन शब्द जे आहेत आणि ते त्यांनी खऱ्या अर्थानं प्रत्यक्षात आणलेले. पूजा मला तुझ्याकडून ऐकायला आवडेल कारण आजच्या पिढीची प्रतिनिधी म्हणून ती तुमच्याकडे कशा अर्थानं पाहते सरांबरोबर काम करण्याचा एक्सपिरियन्स. खरं तर ही खूप मोठी फिल्म आहे माझ्यासाठी, नॉट बिकॉज ऑफ की ह्यामध्ये सचिन सर आहेत आणि सतीश सरांची ही फिल्म आहे, इट्स बिकॉज की एक ॲक्ट्रेस म्हणून घडण्यासाठी करिअरमध्ये खूप करेक्ट लोक भेटण्याची खूप आवश्यकता असते. आणि गणपती बाप्पाच्या कृपेने जेव्हापासून माझं करिअर सुरू झालं आहे मला अगदी करेक्ट माणसं भेटतात. आणि ही फिल्म करताना एक समाधान वेगळंच होतं. खरं तर मी तुझ्या भूमिकेत आहे, मी एक जर्नलिस्ट आहे आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी सतीश सरांनी इतकी हेल्प केली आहे मला. इनफॅक्ट जेव्हा सचिन सरांसोबत काही सीन्स होते मी विचारच केला नव्हता कधी की मी त्यांच्यासोबत एक रियालिटी शो केला होता तेव्हा ते महागुरू म्हणून समोर असायचे आणि त्यांच्यासोबत मी स्क्रीन शेअर करते, इट्स लाईक अ बिग थिंग. त्यामुळे हाफ ऑफ द डे मी अशी नर्वसच असायचे पण टीम इतकी छान होती, मला इतकं छान कम्फर्टेबल केलं आणि मग ही हसत खेळत ही फिल्म कंप्लीट झाली. सो एक लाईफ टाईम एक्सपिरियन्स आहे ही फिल्म म्हणजे माझ्यासाठी. दोघंही आहेत, मला सरांसाठी गाणं करणं एक वेगळा एक्सपिरियन्स कारण आत्तापर्यंत तुमचे सगळे रोमॅन्टिक नंबर्स त्या त्या आजच्या पिढीसाठी आहेत, सरांसाठी करणं काय एक्सपिरियन्स होतं? जेव्हा आम्ही सुरुवात केली होती या गाण्याला
त्यावेळेला आम्ही बरंच सतीशबरोबर आमचं ग्रूमिंग खूप झालेलं होतं की काय करायचं नक्की, गाणं कसं करायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टर जे या तमाशाच्या फडामधलं आहे ते अंबटरावचं आहे आणि त्याचं गाणं मेन आहे. सो ते तितकंच प्रभावी झालं पाहिजे. सो रंगागोड बोले सतीश आम्ही बसलो होतो आणि बराच वेळ आम्ही त्या लँडअप होत होतो त्याच्यावर की कन्सेप्च्युअली काय असलं पाहिजे. सो एक ट्रॅडिशन फॉलो करणारा तो कॅरेक्टर आहे आंबटराव. आणि रंगा सर म्हटले की आपण फू बाय फू हा विषय घेऊन करायचा का, की जे आपलं ट्रॅडिशनल लोकगीत आहे आणि मग त्याच्यामधनं त्याच्यातला जो सोशल कमेंट्स आहेत, पंचेस आहेत, जो कॉमेडी पद्धतीनं तो मांडतो लोकांसमोर, हा सगळा विषय त्याच्यामध्ये गाण्यामध्ये आपण कव्हर करूया. म्हटलं लेट्स डू इट, नाईस आयडिया. आणि आम्ही ते गाणं दुसऱ्या दिवशी रेकॉर्डिंग होतं आणि सचिनजीना रात सकाळी मी पाठवलेलं होतं. येस, त्यांचा असा रिप्लाय आला या व्हॉट्सॲपवर करूयात. आणि जी एनर्जी आहे ना, म्हणजे आज त्यांचा वाढदिवस आहे, आम्ही इथे विश करायलाच आलो आहोत, त्यांची एनर्जी बघून आम्हाला जास्त यंग झाल्यासारखं वाटतं. मला असं वाटतं की एक अशी व्यक्ती जिला लहानपणापासून आम्ही पडद्यावरती बघतोय वेगवेगळ्या रूपांमध्ये, शोलेपासनं अनेक वेगवेगळ्या भूमिकांमध्ये त्यांनी आम्हाला हसवलं, त्यांनी आम्हाला रडवलं. अशा व्यक्तीबरोबर काम करायला मिळणं, त्याची संधी मिळणं, ती आम्हाला मिळाली. सर्वप्रथम देवाचे आभार त्याच्यासाठी मानतो की अशा एका व्यक्तीबरोबर काम करायला मिळालं. म्हणजे त्यांचं ॲक्टिंग आणि त्या स्किल्सबद्दल मी बोलत नाही, पण म्युझिक ह्या अँगलनी मी बोलतो की एखादं कंपोजिशन काय असतं, काय असायला पाहिजे, ह्याच्यात काय नाही आहे, किंवा अरेंजमेंट कशी असायला पाहिजे, इतकं त्या माणसाने ऐकलेलं आहे की त्याच्याकडनं दाद मिळणं एखाद्या अरेंजमेंटला, ही मला वैयक्तिक माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट वाटली की त्यांना आमचं गाणं आवडलं आणि त्यांनी ज्या प्रकारे ते गाणं गायलं आहे, ह्या फू बाय फू हे गाणं जे सचिनजींनी गायलं आहे, म्हणजे युजुअली कसं असतं की गायक म्हटल्यानंतर एक रियाज वगैरे म्हटलं आपल्याला थोडंसं पिच करेक्शन्स वगैरे करायला लागतील कदाचित असं वाटलं होतं, पण सचिनजी आल्या आणि त्यांनी जो सटकन नोट लावला ना, म्हणजे आल्या आल्या मी त्यांना हार्मोनियमवरती कॉर्ड दिली आणि ते रेडी होते, त्यांना सगळं गाणं बाय हार्ट पाठ होतं आणि त्यांनी जो फर्स्ट नोट लावला ना, म्हटलं काय म्हणजे, आणि जो परफॉर्मन्स दिला, म्हणजे आमचं गाणं जिथे होतं त्याच्यापेक्षा त्या इन्स्टंटला मला असं वाटलं की ते या माणसानं ते वर नेलं एक गायक म्हणून. मी म्हटलं सचिनजी नो रिहर्सल, विल गो फॉर अ टेक. आणि त्या गाण्यामध्ये म्हणजे गायक म्हणजे कंपोजिशन बरोबर कसं असतं की बऱ्याच वेळा सिंगर असतो आणि त्याचा एक्सप्रेशनची पद्धत वेगळी असते. सचिनजींच्या बाबतीत फायदा काय होतो की ते ॲक्टर पण तितकेच स्ट्रॉंग आहेत, त्यामुळे त्या गाण्यामध्ये जो एक त्याचं ड्रामॅटायझेशन एक्सपेक्टेड होतं ते इतक्या प्रभावीपणे त्यांनी केलेलं आहे. एक्जिन्सी होणं गरजेचं आहे, म्हणजे गाणं आणि त्याचा परफॉर्मन्स. त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एक परफॉर्मर येतो, म्हणजे जो आंबटराव हे जे कॅरेक्टर आहे तो नुसता गायक नाही आहे की जो एका जागेवरती उभा राहून तो लोकांना इकडे पळतोय चालतोय अशा खुणा करतोय, आणि ते जेव्हा त्यांनी गाणं गायलं ना तेव्हा आम्हाला ते दिसलं की हा आंबटराव कॅरेक्टर काय आहे आणि तो स्टेजवरती ते गाणं कसं परफॉर्म करणार आहे. आय थिंक कुठल्याही प्रोफेशनल गायकासाठी सुद्धा ही गोष्ट खूप महत्त्वाची वाटते मला की ते गाणं त्याचं पिक्चरायझेशन तुम्हाला दिसलं पाहिजे. आणि मला फक्त एवढंच वाटतं त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने की बडे अच्छे लगते है ये धरती ये नदिया और तुम. सरांची कॉलर ट्यून होती नजबलीच्या अगोदरची. सर मला हे दोघही आहात, तुम्ही आहात, मला फक्त फू बाय फूचं एक ओळ तुम्ही गुणगुणलीत तरी आवड. फू बाय फू फुगडी फू चुकलास भारी मतदारार तू मतदारार तू. फू बाय फू फुगडी फू चुकलास भारी मतदारार तू मतदारार तू. क्या बात है सर, थैंक यू सो मच. थैंक यू.